नवीनबे आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए नवीनबे और पनवेल की ताजा तरीन खबरें। मुंबई येथील भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघ भाऊचा दक्का येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून गेले 8 वर्ष सत्यनारायणच्या पूजेचे आयोजन केले जाते। यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुहास माटे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, मुंबई बंदर विभाग अध्यक्ष बबनराव सोनावणे व मोठ्या संख्येने कामगार वर्ग पदाधिकारी उपस्थित होते। लोकप्रिय नगरसेवक मनोज जामसुतकर जी ज्यांनी विशेष प्रयत्नाने हा कार्यक्रम आयोजित केला असे आमचे बबन दादा सोनावणे या ठिकाणी उपस्थित असलेले भाई दुखंडे आपल्या संघाचे सगळे पदाधिकारी कामगार बंधू भगिनी कामगारांना न्यायाची असलेली मागणी या सगळ्यावर पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे या गोष्टीची आठवण सुद्धा आपण सगळ्यांनी करूया। या कायद्याच्या मार्गानेच काढण्याची भूमिका ही कुठल्याही पक्षाची, कुठल्याही युनियनची, कुठल्याही आघाडीची असली, कुठल्याही संघटनेची असली पाहिजे। हे नातं कसं असलं पाहिजे, ते संबंध कसे असले पाहिजे, तो व्यवहार कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी या केवळ कामगारांच्या आणि व्यवसायाच्या हिताच्या नसून त्या संपूर्ण देश म्हणून या भांडवलशाहीत असलेल्या धनदांडग्यांच्या मनात सुद्धा हृदय असलं पाहिजे। ते हृदय सुद्धा सामान्य माणसाच्या, कामगाराच्या, समाजाच्या। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुहास माटे यांनी कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन सांगितले की या कामगारांचे प्रश्न आम्ही नक्कीच सोडू। सर्वप्रथम तर मी सर्व कामगारांना 1 मेच्या शुभेच्छा देतो, कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि वर्षानुवर्ष आपल्याकडे ज्या प्रथेप्रमाणे ही पूजा घातलेली आहे त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या कामगारांचा जो विषय आम्ही हाती घेतलेला आहे त्याचं बरंचसं प्रोसेस आपण केलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात अंमलबजावणी होण्याची फक्त बाकी आहे। ती अंमलबजावणी करण्यासाठी जो काय प्रयत्न करायचा आहे तो प्रयत्न करून आम्ही त्यांची अंमलबजावणी करून या लोकांना न्याय मिळेल ह्याची आम्ही गवाही देतो। आणि आज प्रसादजी लाड आमचे मुख्यमंत्र्यांबरोबर जावं त्यामुळे ते येऊ शकले नाहीत। शिवाजीराव पाटील आणि आमचे इकडचे दिनेशभाऊ मिठभावकर ज्यांच्या नेतृत्वाखाली हे चालते त्यांच्याबरोबर बैठकी घेऊन यांचा निर्णय आपण त्यांच्या मार्गी लावणार आहोत। तसेच तेथील कार्यकर्त्यांनी देखील आपली मते मांडली। या ठिकाणी आज 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिनानिमित्त जो जे आयोजन केलेलं आहे ते आमच्या कामगारांचं नेतृत्व म्हणजे भगवं वादळ श्री सन्माननीय बबनजी सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडतो आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर इथली प्रॅक्टिकल परिस्थिती वेगळी आहे आणि जे दाखवलं जाते ते वेगळे। इथल्या कामगारांना जो त्रास होतो आहे किंवा त्यांना जी फॅसिलिटी मिळायला पाहिजे ती फॅसिलिटी तर मिळत नाही आहे, परंतु खऱ्या अर्थाने इथे बाहेरून येणारा कामगार काम करू शकत नाही आहे। बर्फ तोडायचं काम यांनी वर्षानुवर्षी यांनी केलेले
यांची हे कामगार गेल्याच्या नंतर यांची मुलं इथं या ठिकाणी येऊन काम करत आहेत आणि बर्फ तोडण्याचं काम खरोखर प्रत्यक्ष ते अवघड आहे, ते होणार नाही आहे. परंतु इथली जी भूमिका आहे, जी व्यापारी भूमिका बजावत आहेत, ती भूमिका ताठर भूमिका आहे. व्यापाऱ्यांनी ती ताठर भूमिका सोडून द्यावी आणि कामगार कुठंतरी सुखी होईल या उद्देशाने त्यांनी मार्गक्रमण करावं, त्या उद्देशाने पावलं उचलावीत, कामगारांच्या बाजूने पावलं उचलली पाहिजेत की जेणेकरून हा कामगार आपल्याकडे कायमस्वरूपी तो राहील आणि व्यवस्थित त्याला काम करता येईल, हीच अपेक्षा व्यक्त करतो या कामगार दिनाच्या निमित्ताने. मुंबई बंदर विभाग अध्यक्ष बबनराव सोनाने यांनी देखील कामगार दिनाच्या शुभेच्छा देत आपले मत मांडले. बंदर आणि उपनगर अध्यक्ष, आम्ही या भाऊच्या धक्क्यावरती मायलाड बंदर युनिट कमीत कमी 8 ते 10 वर्ष झाले आम्ही सत्यनारायणची महापूजा घालीत आहे. यावर्षी काही ठराविक बर्फ व्यापाऱ्यांनी या पूजेला विरोध दर्शवलेला होता, कारण पगारवाढीसाठी मी आमचे एक मोठं आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाच्या अगोदरच आम्ही सर्व कामगार बोर्डामध्ये रजिस्टर केलेले आहेत, त्यांना महाराष्ट्र शासनाचं कार्ड पण भेटलेलं आहे. त्या लेबर बोर्डाने यांना किती रिक्वेस्ट केली तुम्ही व्यापाऱ्यांना का तुम्ही बोर्डामध्ये रजिस्टर व्हा, पण यांना कामगारांना बोर्डामध्ये पाठवायचे नाही. बोर्डाकडून आम्हाला पाहिजे तशा सुविधा भेटतील, मेडिकल भेटल, सर्व काही भेटल, पण यांना व्यापाऱ्यांना लेबर बोर्डात जायचं नाही. 4-5 वर्षापूर्वी एक कामगार खाली 1 सेकंद करता त्या मशीनमध्ये गेला, त्या मशीनमध्ये त्याला 95 टाके पडले होते. या व्यापाऱ्याने कसलाही काही दिला नाही, खाली 2 महिने तो घरी बसलेला त्याला पगार दिला. लेबर बोर्डाकडून आम्हाला सर्व काही सुविधा उपलब्ध होते, पण यांना या व्यापाऱ्यांना त्यांचं करायचं नाही. एक या कामगाराला ऑफिसमध्ये बोलून धमकावतात, आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही हे करत नाही ते करत नाही, तुम्हाला घ्यायचा तर घ्यायचा, 14,000 पगार घ्या नाही तर कामावर येऊ नका. आतापर्यंत 2 कामगारांना यांनी कामावरून पण काढायचं ठरवलेले आहे, तरी ते आम्ही पुरेशा आता लेबर बोर्डाकडे पाठवतोय. विनाकारण कामगारांना सतावतात, विनाकारण धमक्या देतात आणि कामावरून काढलेले आहेत. असे यांचा एवढा दादागिरी चाललेली आहे. जास्त व्यापारी नाही, खाली 3च व्यापारी आहे, सर्व 12 व्यापारी आहे, पण हे 3 व्यापारी त्या व्यापाऱ्यांना पण बाकीच्या व्यापाऱ्यांना पण टेन्शन देतात, कामगारांना पण टेन्शन देतात. कोणाला तो एक आमची DCP ऑफिसर मॅडमच्या इथे मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये त्या मॅडमने सांगितलं जुने कामगार सगळे कामावरती हजर राहायला पाहिजे, हे कामगार कमीत कमी 20-20 वर्ष एका व्यापाऱ्याकडे काम करतात. त्यावेळेला ह्याच व्यापाऱ्याने त्या मॅडमच्या इथं कबूल केलं की आम्ही 16,500 रुपये पगार देतो, 10,000 बोनस देतो, पण तो कोणताही व्यापारी यांना द्यायला तयार नाही. फक्त या 3 व्यापाऱ्यांमुळे ऑफिसमध्ये बोलावतात, कामगारांना धमकावतात, आम्ही कोणाला घाबरत नाही, काय करायचं ते करा, आम्ही 14,000च्यावरती पगार देणार नाही, कामावर यायचं तर या नाही तर नका येऊ, एवढी या 3 व्यापाऱ्यांची दादागिरी. बाकीच्या पण 10-12 व्यापाऱ्यांना हे असेच बोलतात 14,000च्यावरती कोणी पगार द्यायचा नाही. आता आम्ही लवकरच आहे ना हे कामगार मंत्री यांच्याकडे एक निवेदन आम्ही घेऊन जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट समीर खानसह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट.